התהליך הזה, שוב התהליך, בבית סמסק. ג'ה, שוב במוססי, בבית היחסר, מה סמסק? תאיזה כאן נאום, מדם? פאוור. פאוור, מדם. पवारांचा मूलमान आहे आता राज्यात पवार आपल्या सर्वांचं डिवाइस मी तर म्हणते आपले सन्मान्य सर्व फॉरेस्ट असेल आणि असूल असेल आणि सर्व त्या शिवकार्यामध्ये उतरले आमचे सर्व पदाधिकारी पोलीस स्टेशन उपस्थित बनतो आणि मी थोडंसं मला थोडी काही आहे म्हणून मी आमदारांची परवानगी घेतली आहे त्यांच्या काळात बोलणं थोडी अडचण आहे माझी सचिन आपलं सर्व असतात गरीबे साहेब आहेत खर तर माझी सूचना आपल्याला देऊन मी जाणार आहे शिवजयंतीच्यासाठी आपण सर्वच मंडळी आपापली जबाबदारी घेऊन काम करतायत अनेक वर्षांचा आपला प्रघात आहे अनेक वर्षाची आपली पद्धत आहे त्या पद्धतीप्रमाणे आपण प्रत्येकजण सहभाग नोंदवतो पार्किंग असेल लोकांचं शौचालय असेल पिण्याचं पाणी असेल मूलभूत गरजा ज्या आहेत चौधर साहेब ते माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे त्याच्या तर आपण सगळे मंडळी अनेक वर्ष प्रॅक्टिस करून काम करतोय बऱ्याचशा गोष्टी आपण रेडीमेड शौचालयाच्या उभ्या करतोय आणि सर्वांच्या शिवभक्तांचं आपण काम करतोय मग त्या ठिकाणी लाटींची व्यवस्था असेल किंवा ना काही ठिकाणी अंधार आहे तिथे सुद्धा आपण सगळे मोठी काळजी घेतोय एकच फक्त मुद्दा महत्वाचा आहे की महाराष्ट्रातून येणारे आमदार साहेब हे सगळे शिवभक्त आहेत या शिवभक्तांना मागच्या वेळेला आदरणीय छत्रपतीचे वारसदार संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री व्यासपीठ असताना दोन्ही उपमुख्यमंत्री असताना आणि सगळे मंडळी असताना शिवभक्तामध्ये बसणं पसंत केलं आणि त्यांनी मुळे तक्रार केली की व्ही आय पी प्रोटोकॉल आपण सर्वांनी वर्ष मॅडम कमी केले पाहिजेत आणि लोकांच्या अडचणीमध्ये आपण जे काही वाढ केली 7-7-8-8 तास लोक जे मिटिंगला राहतात खाली तर त्याच्यामध्ये आपण थोडीशी आपण मुभा केली पाहिजे मोकळी केली पाहिजे केवळ त्याच्यामध्ये पुनर्विचार व्हायला पाहिजे मागच्या आठवड्यामध्ये माझा एस पी साहेबांचं 20 मिनिटं फोनवर बोलणं झालं माझा आणि राजे देशमुखांचा फोटो आला आता खरं तर कलेक्टर आपले बदलले पूर्वी आपल्या ते प्रांत होते ते आता कलेक्टर झाले पण ठीक आहे आपण सर्व जाणकार मंडळी आपण सगळे मंडळी एकत्र काम करणार आहोत मी आपल्याला सांगतो थोडी माझी सूचना वजा विनंती प्रशासन आणि लोकप्रतिनिधी आपण आपण सगळे मंडळी काम करणार आहोत आपण जे लवकर ते थांबवतो ना सगळ्यांना खाली ते न करता चौधर साहेब माझी विनंती आहे आपण डीवायएसपी आपल्या खात्यावर मोठी जबाबदारी आहे राज्यातले आणि जिल्ह्यातले पोलीस तिथे येतात त्या दिवशी नेमक्या अशी खबर होती का ती माणसं बरीचशी स्थानिक मंडळी ओळखत नाहीत कधी काही त्या सूचना होतात तर त्या सूचनांचा कधी कधी आदर होतो कधी कधी अनादर सुद्धा होतो मी झाला अप्रिशिएट झाला आणि आता म्हणजे संतश्रद्धा असेल आशाताई असेल माऊलीशन खटवली असेल आपण जी सगळी विविध क्षेत्रामध्ये काम करून अनेक पक्षाची मंडळी आहोत किंवा आमचा मकरंद असेल मनसेकडून आरपीआयचे काही मंडळी असतील वंचित काही असतील मुस्लिम बांधव असतील या सगळ्यांनी स्थानिक लेवलला जो प्रोटोकॉल आपण देणार त्याला जे काही पासेस देणार आहे ते पासेस अतिशय नित्य गांभीर्याने द्या की जी लोक वन कुठलाही विषय न घेता कारण शिवजयंती छत्रपती शिवरायांचा आनंद उत्सव करण्यासाठी त्या दिवशी आपल्याला जे काही मांडणं करायचं आहे भांडण करायचं आहे मांडण्यासाठी आपल्याला आझाद मैदान आहे आपल्याला मंत्रालय आहे आपल्याला सगळं प्रशासन शासन समोर आहे या दिवशी दरवर्षीप्रमाणे आपली शिवजयंती ही शिवजयंती सारखी साध्य व्हायला पाहिजे तिथे कुठलेही तक्रार कुठलेही बाधा कुणाचं म्हणणं मन मांडायला ते व्यासपीठ नाही जेणेकरून आपल्या तालुक्याची प्रतवारी कमी होते व्ही आय पी देणं आणि त्या दिवशी त्यांनी येऊन आपल्या शिवरायांच्या गुळीमध्ये येऊन मानवंदना देणं साहेब एवढंच आपल्या सर्वांना अपेक्षित आहे मानवंदना आली पाहिजे शासकीय प्रोटोकॉल आले पाहिजे शिवभक्तांचं दर्शन व्हायला पाहिजे आणि दिवाळी सारखा आनंद आपण सर्वांनी साजरा केला पाहिजे ती शिवजयंती आपली मग 12 महिने आपण वाटतो त्या सगळ्या विविध विषयावर तर ते पासेस देताना मात्र आपण काळजी घ्या मागच्या वेळेला ते पासेस दिल्यानंतर काही बऱ्याचशा वेळेला काही लोकांकडून आग्रह करून लोक वर आले आणि मग आपल्याला भर सभेमध्ये त्या लोकांना ताब्यात घ्यावं लागलं मला असं वाटतं ही बाब सुद्धा आपण तालुक्याचा विचार करताना फार गंभीर आहे आपल्याला ती जपली पाहिजे मी शेतकऱ्यांच्या बाजूने आम्ही सगळी मंडळी आहोतच
कामगार असेल, अंगणवाडी सेविका असेल, इतर क्षेत्रात काम करेल, सगळे मंडळ असेल, शिक्षक असतील, डॉक्टर असतील, मागण्या तर आहेच राहणार, ही लोकशाही आहे, मागण्या ह्या करायलाच लागणार. पण मला असं वाटतं शिवजयंतीची वरची जागा हे त्याच्यासाठी ते व्यासपीठ नाही. आपण त्या व्यासपीठाचा शिवरायांचा आपण सर्वांनी आदर केला पाहिजे आणि तिथे आपण सर्वांनी मात्र ती नैतिकता सर्वांनी जपली पाहिजे. राहिला विषय तिथे जाणाऱ्या शिवभक्तांचा, शिवभक्तांसाठी चौधरी साहेब माझी विशेष सूचना आणि विनंती आहे, लोकप्रतिनिधी बसलेले आहे, घालून आपण जर गेलो तर सगळे ते दरवाजे लागतात, ते सगळे शिवभक्तांसाठी ओपन ठेवा. शिवाई देवीपर्यंत जायला येताही कुणालाही तुम्ही मज्जाव करू नका, शिवाई देवीपर्यंत जाऊ द्या. पण वरती जो अंबरखाना आहे सगळ्या शेवटी वर, त्या अंबरखानाला तुम्हाला चारही बाजूने सर्वात जास्त फोर्स वापरावं लागेल. ज्यावेळेला हेलिकॉप्टरचा वर आवाज येईल त्यावेळेला शिवभक्ताकडे तिकडे जायचं जे आहे कुठं, म्हणजे आपण जे म्हणतो ना बाल शिवाजी जे ठिकाण आहे शिवकुंज आहे, इकडे जाताना पत्रकार साहेबांना पण माझी विनंती आहे, सत्यमजी साहेब तुम्ही आज सगळे मंडळी आपणच आपला बोलबाला ठेवला पाहिजे, आपणच आपली ताकद वाढवून ठेवली पाहिजे, सर्वांना आपण आदर दिला पाहिजे, सगळ्यांना वर पण येऊ द्या. अंबर खाण्याच्या शेजारी खूप मोठी जागा आहे बसायला, सावळे देखील आहे, तिथपर्यंत येऊ द्या. पण तिथे आल्यानंतर मात्र फक्त एक तासासाठीच फक्त ब्रेक ठेवा, एक तासासाठी सगळ्यांना होल्ड ठेवा. म्हणजे जर आपण जर त्याला 7-8 तास जर खाली रेगुलर ठेवलं नाही तर वर जो भडका उडतो ना दरवेळेला दरवर्षी, तर त्याच्यासाठी आपल्याला सुंदर नियोजन होईल आणि मग या वर्षीपासून ते शिस्त लागून जाईल, खूप चांगलं नियोजन होऊन जाईल, कुणाच्यावरही चपका राहणार नाही, ना शासनावर, ना प्रशासनावर, ना मुख्यमंत्र्यांवर, ना गृहमंत्र्यांवर, ना कुठल्या अधिकाऱ्यांवर. शिवभक्तांच्या भावना लक्षात घेऊन आपण सर्वांनी वरती शिवाई मातेचं दर्शन आणू नये आणि शिवाई मातेचं वरचं दर्शन सुद्धा हेलिकॉप्टर ज्या वेळेला लँड होईल खाली येईल त्यावेळेला ते बंद करावं, कारण वरती मराठा महासंघाचा कार्यक्रम आणि मानवंदना हा तो सगळा कार्यक्रम हार्डली 45 मिनिटाचा आहे. 52 तासासाठी आपण लोकांना अंबरखाण्याजवळ थांबून ठेवूया आणि मग बाकीच्यानं ज्यांना जायचंय शिवकुंजावर त्याच्यानंतर मुख्यमंत्री लगेच गेले की फक्त 45 मिनिटाचा महाराष्ट्राला होल्ड करायला आपण फक्त लावूया, त्याच्यापेक्षा आधीचा लावू नये अशी मी विनंती आपल्या सर्वांना करतो. बाकी जास्त काही मी न बोलता आपल्या सर्वांना उद्याच्या शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो. सुंदर असे शिवजयंतीचं नियोजन आपण सर्वांनी मिळून करूया. आपले राजे आहेत सर्वांचे राजे, राजे हे कुठल्या जाती धर्मात वाटले गेले नाही, अनेक जाती धर्मांना त्यांनी एकत्र केले ते छत्रपती शिवराय होते. म्हणून छत्रपती शिवरायासाठी आपण सर्वांनी योगदान देऊया. या जोडीच्या धोरावर शिवजन्मभूमीचा छत्रपती शिवरायांचा असलेला हा जन्मदिवस आपण मोठा थाटामाटात साजरा करूया. एवढंच मी आपल्या सर्वांना विनंती करतो, मनापासून ज्या शुभेच्छा देतो. आणि अंदर साहेब आपण आज प्रशासन आहे, आपण सगळी मंडळी सुंदर कार्यक्रम करूया एवढा विश्वास व्यक्त करतो. शिवभक्तांना विनंती करतो आपण सर्वांनी सहकार्य करा, आपल्या सर्वांच्या सेवेसाठी आम्ही सगळे शासन प्रशासन रुजू आहोत जुन्नर, जिल्हा पुणे. संपर्क क्रमांक 90-96-88-98. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.